चालकाचा ताबा सुटल्यानं ऍपे रिक्षा पलटी होऊन एका 65 वर्षीय वृद्धाचा जागेवर मृत्यू झाला असून 5 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. क्लब जवळून एका ऍपे रिक्षामध्ये बसून कसरू सखाराम काळे, त्यांची पत्नी शशिकला काळे, दामोदर लांडे, त्यांची पत्नी अश्विनी लांडे, त्यांच्या 3 मुली व पश्चिम बंगालचा मूळचा रहिवासी असलेला सदर अली बिश्वास हे शहराकडे येत असताना गोलबाडी फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव ऍपे रिक्षा पलटी झाली. या अपघातात माळीवाडा येथील कसरू काळे यांचा जागेवर मृत्यू झाला. ऍपे रिक्षा पलटी झाल्यानंतर जवळपास अर्धा तास ते रिक्षा खाली दबूनच होते. ही घटना पाहिल्यानंतर काही तरुणांनी त्यांना एका गाडीत बसवून घाटीत दाखल केलं. या अपघातात अश्विनी लांडे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची 6 महिन्यांची मुलगी दीपाली ही देखील अपघातात जखमी झाली आहे. त्याचबरोबर पती दामोदर लांडे हेही जखमी झालेत. त्यांच्यासह प्रवासी असलेला सदर अली हा देखील या अपघातात जखमी असून एकूण 5 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना विचारलं असता अपघातानंतर रिक्षा चालक पसार झाला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.